मी स्वतः घरी शिरू मोहिती पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भेटत आहे. काय सांगताना की माड्याचा तिढा एवढा का वाढणार, त्याच्या मागचं कारण काय, आपण कसं विश्लेषण करतो? उमेदवार सर्वानुमते ठरवायला हवा होता असं आणि जनाधार असलेला जर उमेदवार दिला असता तर हे सगळे प्रश्न आले असतात. परंतु जनाधार नसलेला उमेदवार द्यायचा आहे आणि मग दाबादाबी करून त्याला निवडून आणण्याचा प्रयत्न करायचा, मला मान्य नाही. कालचे सी मोहिते पाटील देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केला असता तर त्यांनी आधी सांगायला हवं होतं. आणि आपले परिचारक बंधू यांच्यापैकी कोणी किंवा बबन दादा किंवा यांच्यापैकी कोणी देवेंद्र फडणवीस टीममधलं कोणी दिलं असतं तर चाललं असतं. पण हा आम्हाला जर पर्सनली त्रास देतो तर आम्ही तसं काम कसं करायचं? काय नक्की त्रास काय पुष्कळ त्रास आता आय कॅन टेल यू इन डिटेल, परंतु त्रास आहे. पर्सनली आमच्या कार्यकर्त्यांना त्रास आहे. कुठे केसेसमध्ये अडकवणं, रेव्हेन्यूच्या मॅटर्समध्ये अडकवणं, पोलीस केसेस करणं, खोट्या पोलीस केसेस करणं. पोलीस आणि रेव्हेन्यूचे लोक त्यांचे कार्यकर्ते असल्याप्रमाणे काम करतात, आम्ही कसं आलं होतं? एकही सकारात्मक गोष्ट लीडर हॅज टू बी पॉझिटिव्ह, ही हॅज टू वर्क न्यूट्रल. आणि खासदार जो काम करत असतो त्याने गटातटाचं राजकारण करायचंच नसतं. फेव्हरेटिझम करण्याचं कारण काय? आणि मला विचारण्यापेक्षा त्यांना इतका विरोध का आहे सगळ्यांनाच विचारा. मी काय फार मोठा पुढारी नाही आहे की मला विचार. आय एम अ व्हेरी स्मॉल फ्राय बट आय गॉट माय ओन डिसिजन, माय डिसिजन मेकिंग पॉवर आहे मला आणि आय विल डिसाईड ऑन माय ओन. तुम्ही म्हणताय माझी ताकद लहान आहे, पण चर्चा इतकी मोठी झालेली आहे आता एकंदरीत भाजपच्या विरोधात वातावरण आहे असं दिसतंय असं बोललं. भाजपच्या विरोधात वातावरण मी नाही ना पेटवलं, सगळंच अपवाप पेटलं. ते का पेटलं? त्याचं कारण नेगेटिव्हिटी आहे आणि कोणालाही न विचारता हा उमेदवार ठरवला गेला. तुमचा नाईलाज झाला? नाईलाज नाही, मला उमेदवारच पसंत नाही. बस काल राहुल राजे त्यांनी त्यांच्या तालुक्याचं बारामती राष्ट्रवादीला मदत करणार नाही असं म्हणजे रामराजे मी म्हणलं तर तुम्ही कुणाचा म्हणता आहे? मी रामराजेंच्या बरोबर सुद्धा राहणार होय नाही राहणार. मोतारीचा प्रचार, मोतारीचाच प्रचार. काय होईल परिणाम एकंदरीत? काय परिणाम होईल मला सांगतील घरी थांबेल घरी. राजकारण दलून मी गेली माहीत आहे. किती मतांनी येऊ येईल असं वाटतं एकंदरीत आमची ताकद.